भारतचा पेपर फार कठीण आहे सोडवायला. तू यार समीर इथे चुकतो. तू मुलीला त्या नजरेने बघायचा प्रयत्न सुरू केला ना आपण की मुलगी आपल्याला दिसायला लागते. बघ कोण दिसतंय. तुझ्या जे मनात असतं असं सांगायला उशीर का करतो. बघ म्हणजे एखादी आवडली असेल तर तिला विचारून टाक. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, तुमचं पुन्हा एकदा नाशिक स्वप्नील यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज एक नवीन मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे ज्याचं नाव आहे सर्व लाईन व्यस्त आहे. तर ह्या चित्रपटाचा फिल्म रिव्ह्यू, फिल्म समीक्षा आपण आज घेत आहोत. सर्व लाईन व्यस्त आहे हा प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित चित्रपट आहे आणि यामध्ये ज्या प्रमुख भूमिका केल्या आहेत त्या आहेत सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांनी. त्याचबरोबर संस्कृती बालगुडे ही एक गुणी अभिनेत्री ही यात आहे. त्याचबरोबर हेमांगी कवी ही एक चांगली अभिनेत्री यात आहे. तर मित्रांनो, ही खास करून दोन मित्रांची गोष्ट आहे. एक विनोदी ढंगाने जाणारी ही हा चित्रपट आहे आणि सर्व लाईन व्यस्त आहे हे जे त्याचं एक टायटल ठेवलेलं आहे तर त्याप्रमाणेच चित्रपटाची जी पटकथा आहे ती अनेक भरमसाट कलाकार घेतल्या गेल्यामुळे एक व्यस्त अशी पटकथा झालेली आहे. ना धड ज्याला म्हणतात ना की एक ना धड बाराभर चिंध्या, तर अशी अवस्था ह्या चित्रपटाची झालेली आहे. जे काही जर ह्या चित्रपटाला थोडंफार यश मिळेल असं वाटतं तर ते यश फक्त कलाकारांच्या चांगल्या अभिनयामुळे मिळू शकतं आणि जी काही दोन चार सुमधूर संगीत यात आहेत, गीतं आहेत यात, गाणी आहेत, त्यावर थोडंफार यश या चित्रपटाला मिळू शकतं. नाहीतर दिग्दर्शकाने याचा ह्या चित्रपटाचा बट्ट्याबोळ केलेला आहे कारण पटकथाच सक्षम नाही आहे. तर मित्रांनो, ह्या चित्रपटाची जी कथा आहे ती खास करून दोन मित्रांवर घेतलेली कथा आहे. समीर म्हणजेच सौरभ गोखले आणि सिद्धार्थ जाधव म्हणजेच बाब्या चित्रपटातलं ज्याचं नाव आहे. तर हे दोघं एकमेकांचे मित्र असतात. तर जो बाब्या दाखवलेला आहे तो एक अतरंगी स्वभावाचा दाखवलेला आहे आणि समीर म्हणजे सौरभ गोखले जो दाखवला आहे तो एक सर्व गुण संपन्न असा मुलगा दाखवला आहे. तर होतं काय मित्रांनो, चित्रपटाची कथा एका लग्नात सुरू होते. लग्न असतं सिद्धार्थ जाधव म्हणजेच बाब्याचं. तर मित्रांनो, ज्याचं लग्न आहे तो बाब्या एका गुजराती मुलीशी म्हणजे जिग्ना नावाच्या एका गुजराती मुलीशी लग्न करत असतो. तर होतं काय की त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये म्हणजेच चित्रपट आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो आणि त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये समीर आणि जो बाब्या आहे त्यांचं जे कॉलेजचं लाईफ असतं ते दाखवतो. तर यामध्ये होतं काय की आधी बाब्याची एक वेगळी अशी मैत्रीण असते जिचं नाव असतं हेमांगी कवी. तर ही हेमांगी कवी लग्नामध्ये येते. ह्या लग्नामध्ये तिचा ह्या लग्नाला विरोध असतो. बाब्याने दुसऱ्या मुलीशी जे लग्न ठरवलेलं असतं त्या गोष्टीला विरोध असतो. तर हे लग्न मोडण्यासाठी ती हेमांगी कवी ह्या लग्नामध्ये येते. त्याचबरोबर जो समीर आहे म्हणजे सौरभ गोखले त्याचीही असे काही अफेअर्स झालेले असतात या आधीपूर्वीच्या आयुष्यात. परंतु ते त्याला कुठली मुलगी पटत, तू म्हणतात ना की कुठली मुलगी त्याला एक लाईन देत नसते. तर ह्यामुळे काय होतं की त्याचं प्रत्येक अफेअर हे अनसक्सेसफुल होतं. तरीही जेव्हा तो लग्नात येतो त्यावेळेस जी संस्कृती बालगुडे आहे फोटोग्राफर दाखवलेली, तर तिच्याशी त्याचं सूट जुळतं का नाही हे आपल्याला ह्यात पाहायला भेटतं. समीरच्या आयुष्यात येणाऱ्या कुठलीही मुलगी त्याचं प्रेम कधीही स्वीकारत नाही. समीर जेव्हा कामाला लागतो एका कंपनीमध्ये तेव्हा त्या कंपनीतल्या एका मुलीवर त्याचं प्रेम असतं जिचं कॅरेक्टर स्मिता शेवाळे हिने केलेलं आहे. तर त्यानंतर त्याला असं कळतं की ही तर मॅरिड मुलगी आहे त्यामुळे मग तिथे काही जमत नाही.
त्यानंतर समीर मग दुसऱ्यांदा वेगळ्या मुलीच्या प्रेमात पडतो जिचं नाव आहे साईल आणि जिचं खरं नाव आहे नीता शेट्टी. तर तिथेही काही जमत नाही. मग हा समीर बाब्याच्या लग्नात एका फोटोग्राफर मुलीला पाहतो जी असते संस्कृती बालगुडे. तर संस्कृती बालगुडेबरोबर त्याचं जमतं का नाही हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल. त्याचप्रमाणे बाब्याचं लग्न मोडायला आलेली हेमांगी कवी म्हणजे जिचं चित्रपटातलं नाव प्रियंका आहे, तर हिचं पुढे काय होतं हे पण हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळेल. चित्रपटाची मांडणी पटकथा ही अत्यंत ढिसाळ असल्यामुळे फक्त कलाकारांच्याच अभिनयावर हा चित्रपट तरला तर तरू शकतो. बाकी ह्या चित्रपटाला फारसं काही भविष्य नाही असं आज तरी वाटतंय. सिद्धार्थचा डान्स थोडाफार ओके वाटतो, पण त्यासाठी आपण चित्रपटात गृहात जावं की टी व्ही चॅनल्सवर जे गाणे लागतात ते रोज ते पाहून संतोष मानावं हे आपलं आपणच ठरवायचं आहे. तर चित्रपट थोडा ठीकठाक आहे. नाशिकचं स्वप्नील यूट्यूब चॅनलतर्फे 5 पैकी 2 स्टार देण्यात येत आहे. ॲव्हरेज चित्रपट आहे, आपण पाहिला तरी ठीक नाही पाहिला तरी ठीक. तर मी स्वप्नील जाधव नाशिकचं स्वप्नील यूट्यूब चॅनलतर्फे आपली आता रजा घेतो. भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये, भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत मी निरोप घेतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.